संजय राऊत यांच्या एकूण जे काही वक्तव्य आहे या वक्तव्यातनं आमची करमणूक झाली. यापेक्षा जास्त या वक्तव्याकडे पाहता येत नाही. रोज सकाळी 9 वाजता करमणुकीचा एक एपिसोड हे संजय राऊत करत असतात. त्याच्यामुळे तुम्हालाही काम मिळतं पण आम्हाला त्यापेक्षा जास्त कामं या ठिकाणी निवडणुकीमध्ये आहेत. त्यामुळे या करमणुकीच्या कार्यक्रमावर फार आम्ही काही बोलावं असं नाही. सर, पण त्यांचा दावा असा आहे की ईडी त्यांच्या विरुद्ध सूडबुद्धीनं कारवाई करते. त्यांचं असं म्हणणं, त्यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च देखील किंवा त्यांनी जो खर्च केला आहे त्या खर्चासाठी वेगवेगळ्या लोकांकडनं गिरफ्तार लोकांकडनं चौकशी केली जाते, दबाव आणला जातोय. आणि त्यांना थेट तुम्हालाही आवाहन केलेलं आहे की जर आम्ही दुसरं फडणवीसांना लातूरला जाणं मुश्किल होईल. शेर कभी गिदड़ों की धमकियों से डरा नहीं करते. ईडी काय करते हे ईडी सांगेल. ते का करतायत ते देखील ईडी सांगेल. मला असं वाटतं की संजय राऊत सध्या विक्टिम कार्ड खेळायचा प्रयत्न करतात. हे जे सगळे वक्तव्य आहेत ना हे विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न. त्यांनी न्यायालयात मांडावं.